पण खूप छान अशी बॅचलर पद्धतीने चिकन रस्सा भाजी करणार आहोत, आणि ती पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि खायला पण एकदम छान लागणार आहे. कसं आहे मित्रांनो, खूपच छान आणि कमी वेळेत होणारी अशी चिकन रस्सा भाजी आहे, आणि महत्त्वाची आपण ती वेगळ्या पद्धतीने आणि बॅचलर स्टाईलने बनवणार आहोत. आणि त्याच्यामुळे कसं ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, कारण खूपच अशी मस्त आणि हटके पद्धतीने होणार आहे, आणि गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, आणि ते चिकनला मी पहिले स्वच्छ धुवून घेतलं, आणि त्याला हळद मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून ते मिक्स करून घेतलं, आणि याला 5-10 मिनिटं काय केलं भिजत ठेवलं. तर भिजल्यानंतर बघा याला पाणी सुटल्यागत दिसत. आता जोपर्यंत आपलं चिकन चांगलं मॅग्नेट होते ना, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आता हे चिकन आपण साईडला ठेवायचं. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण, आणि त्याच्यामध्ये आपण काय काय टाकलेले आहे, त्याच्यामध्ये मी एक खोबऱ्याची वाटी होती, ते खोबऱ्याचं अशा साईडचे मी चिरून घेतलेले खोबरे घेतलेले आपण, आणि लसणाचा एक गड्डा घेतलेला होता ते पण ह्याच्यात सोलून टाकलेलं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ 1 चमचा टाकलेला आहे. आणि हे सर्व काय करायचं, आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं, आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ओतायचं नाही. तर हे बघू शकता मी अशा प्रकारे बारीक असं वाटून घेतलेलं आहे, आणि ते आपले बटाटे वांगे ते पण भाजायला तुम्ही हे वाटण वापरू शकता, आणि हे 2-3 दिवसच असं छान असं टिकून पण राहतं. तर इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत, आणि हे तेल हे गरम होऊन द्यायचं. तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे, आता हे चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत, आणि गॅस आहे मध्यम ठेवायचा, आणि मध्यम गॅसवर कांदा परतून घ्यायचं, आणि सतत असं हलवत राहायचं, म्हणजे हलवतं चिकत नाही. तुम्हाला काय करायचं, आपण अर्धा कच्चे शिजेपर्यंत त्याला चांगला असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये, आणि त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत, आणि झाकण ठेवल्यानंतर काय त्याच्यामध्ये असं चेक करायचं, हलवायचं, आणि परत आणखी याच्यावर झाकण ठेवायचं, आणि गॅस हा मध्यम ठेवायचा. तर आता मी ते झाकण काढून घेत आहे. तर बघू शकता इथे मी 8-10 मिनटं चांगलं असं वाफवून घेतलेलं आहे, आणि इथं आपलं अर्धा कच्चं असं चिकन हे शिजलेलं पण आहे. तर हे तुम्हाला मी दाखवते, तर हे बघा असा तुकडा होत्या त्याचे. कसं आहे मित्रांनो, असं वापरून घेतलं मला जवळ आपल्या भाजीला जास्त टाइम लागत नाही, आणि कमी वेळेमध्ये टेस्टी अशी चिकन रस्सा भाजी आपली तयार होणार आहे, आणि असं खायला पण खूप छान लागतं. लहान मुलांना असं एका डिशमध्ये द्यायचं, खूप असं खायला मस्त लागतं. आता त्याच कढईमध्ये आणखी आपण तेल ओतणार आहोत, आणि ते थोडंसं गरम होऊन द्यायचं. तर आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. इथं मध्यम साईजचे मी 2 कांदे घेतले होते, ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे, आणि 2-3 कडीपत्त्याची पाने ते पण टाकायचे, आणि चांगला असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा. तर कांदा आपला इथं चांगला असा लालसर परतून झालेला आहे. इथं मी 1 टोमॅटो घेतलेलं होतं, ते असं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं, आणि तादरक लसूण पेज आहे ना ती 1 चमचे घेतली होती, ते पण टाकायची, आणि सर्व चांगलं असं परतून घ्यायचं. तर आपले टोमॅटो पण चांगलं असं परतून झालेलं आहे. आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं, आणि याला पण चांगलं असं परतून घ्यायचं. तर इथे मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, ते पण टाकायचं, आणि बेसन पीठ टाकल्याने कसं आपल्या भाज्यांना चांगलासा घट्टपणा येतो, आणि चांगलं असं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. तर इथं आपलं वाटण चांगलं असं परतून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मसाले टाकायचं. इथे मी कांदा मसाला घेतलेला आहे, तर 2 चमचे टाकणार आहे. तिखट तुमच्या सोयीनुसार करायचं, आणि थोडीशी हळद टाकायची, कारण का आपण पहिली पण हळद टाकलेली आहे. इथे 1 चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे, ते पण टाकायचा, आणि परतून घ्यायचं असं चांगले मसाले. तर आपले इथं मसाले असे चांगले परतून झालेले आहेत, त्यामध्ये आता आपण चिकन टाकून घेणार आहोत, आणि चिकन टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकणार आहोत. इथे मी 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, तो पण टाकायचा, आणि वरी थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि सर्व असं हलवून घ्यायचं चांगलं. या मसाल्यामध्ये चांगलं चिकन परतून घ्यायचं. तर आपलं चिकन मस्त असं इथं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे, तर गरम पाणी ओतणार आहे. आणि इथं तुम्हाला मसाले किंवा मीठ जर कमी असलं ना तर तुम्ही ह्या स्टेपला चेक करून बघायचं, आणि कमी असलं की ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं,
आणि पाणी तुमच्या सोयीनुसार ओतायचं, तुम्हाला पातळ घट्ट त्याप्रमाणे असं ते ओतायचं. तर इथं गरम पाणीच ओतायचं. गरम पाणी ओतल्याने कसं आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते. तर आता इथं मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, कारण का आपण पहिलं मीठ टाकलेलं त्याच्यामुळे जास्त नाही ते टाकणार. आणि ह्याला चांगलं असं हलवायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि ह्याला चांगली अशी 5-6 मिनटं आणखी शिजून घ्यायचं, म्हणजे उकळी फुटस तर शिजून घ्यायचं. मी इथं झाकण काढून घेत आहे. तर बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी अशी तर्री पण आलेली आपल्या भाजीला आणि मस्त असा घरात वास पण सुटलेला आहे. खूपच जबरदस्ती आणि सोपी अशी रेसिपी आहे. तर इथं वास सुटलाय, तर वास सुटल्यामुळेच आपल्या पोटाचं खवळलेलं गट झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं आपली 5-6 मिनिटं मस्त अशी आपण शिजून घेतलेली आहे चिकनची भाजी. तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे आणि खायला पण खूपच अशी छान लागणार आहे. एक भाकरी खायची असेल तुम्ही 2 ते 3 भाकरी अशा भाजी संग खाऊ शकता. तर तुम्ही घरी अशी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद धन्यवाद.